मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. शेतकरी भीक मागतील पण खासदार संजय पाटलांच्या कडून बिल वसूल करतील. महेश खराडे. खासदार संजय पाटलांनी अद्याप थकीत ऊस बिले दिलेली नाहीत, त्यामुळे मंगळवार दिनांक 20 जुलै पासून त्यांच्या तासगाव येथील संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. बिलासाठी ठिय्या मारलेले शेतकरी तासगावात घरोघरी जाऊन भाकरी मागतील, भीक मागून गुजराण करतील, पण बिल मिळाल्याशिवाय हटणार नाहीत अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे. चला पाहूयात काय म्हणालेत महेश खराडे. खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्यामध्ये गाळप केलेल्या ऊसाची अद्याप बिले दिलेली नाहीत. सहा महिने झाले शेतकऱ्यांना ते हेलपाटे मारायला लावत आहेत. केवळ तारखाने आश्वासनं दिली जात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं यापूर्वी 3 आंदोलनं केली, 3 वेळा त्यांनी तारखा दिल्या, चेक दाखवले, मात्र ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ते अनेक ठिकाणी प्रॉपर्ट्या विकत घेत सुटलेले आहेत. त्यामुळंच मंगळवार दिनांक 20 जुलैपासून त्यांच्या तासगाव येथील संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन आणि तासगाव शहरामध्ये त्यांच्या नावानं भीक मागो आंदोलन करण्यात येणार आहे. तरी तासगाव आणि नागेवाडी या कारखान्याला ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऊस पाठवलेला आहे आणि ज्यांचे बिले अद्याप मिळालेले नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शिवाजी पुतळ्याजवळ तासगाव या ठिकाणी जमावं. तेथून मोर्चानं त्यांच्या कार्यालयावर जायचं आहे आणि तेथून तासगाव शहरामध्ये भीक मागो आंदोलन करायचं आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना आमचं कळकळीचं आव्हान आहे की या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावं.